नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। या प्रकरणाचे सुरुवातीचे दोन भाग तुम्ही अभ्यासले असतीलच, आणि जर अभ्यासले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा। प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण, या ठिकाणी दोन प्रयोग दिलेले आहेत। काड्यापेटीतील 5 काड्या घ्या, त्यांची रसायन अवलेपित टोके म्हणजेच गुल असलेली टोके एका बिंदूपाशी एकत्र येतील अशा रीतीने मांडा। आता आपण ही 5 टोके एकत्र येतील अशा रीतीने मांडणी केलेली आहे। येथे रसायन अवलेपित टोके अभिसारित झाली आहेत। आता अभिसारित होणे म्हणजे काय, तर ती टोके एकत्र आली याचाच अर्थ ती अभिसारित झाली आहेत। आता काड्यांची मांडणी अशा प्रकारे करा की त्यांची दुसरी टोके एकत्र येतील। ही पहा, दुसरी टोके एकत्रित आहेत आणि रसायन अवलेपित टोके एकमेकापासून दूर आहेत। आता येथे रसायन अवलेपित टोके काय झालेली आहेत, अपसारित झालेली आहेत, म्हणजे ती एकमेकापासून दूर गेली याचा अर्थ ती अपसारित झाली, आणि एकत्रित आली म्हणजे ती अभिसारित झाली। आता अंतर्वक्र अर्शाला अभिसारी अर्श असे म्हणतात। तुम्हाला शास्त्रीय कारण विचारले जाते, अंतर्वक्र अर्शाला अभिसारी अर्श असे म्हणतात। आता याचं मुख्य कारण काय, आता पहा, हा आहे अंतर्वक्र आरसा। याचा बाहेरील पृष्ठभाग आपण रंग दिला आहे, म्हणजे आतील पृष्ठभाग परावर्तक आहे। हा झाला मुख्य अक्ष। मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर एका बिंदूमध्ये काय करतात, एकवटतात, म्हणजे एकत्र येतात। म्हणजे या काड्यांची टोके जशी एकत्र आलेली आहे तशी एका बिंदूमध्ये ते एकवटतात, आणि म्हणून अंतर्वक्र आरशाला अभिसारी अर्श असे म्हटले जाते। अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूच्या आरशापासूनच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा तयार होते। म्हणजे अंतर्वक्र आरसा जर वापरला तर मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा आपल्याला मिळवता येते। आता मुख्य अक्षाला समांतर किरण बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होतं, म्हणजेच काय होतं पहा। आता हा आहे बहिर्वक्र आरसा, याचा आतील पृष्ठभाग रंगवलेला आहे। हा झाला मुख्य अक्ष। मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर एका बिंदूत एकवटल्याचा आपल्याला केवळ भास होतो, आणि प्रत्यक्षात ते एकत्र न येता असे अपसारित होतात, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात। म्हणून बहिर्गोल आरशाला अपसारी अर्श असे म्हटले जाते। बहिर्वक्र आरशामुळे वस्तूच्या मूळ आकारापेक्षा लहान प्रतिमा तयार होते। आता गोली आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल हे आपण कसे ओळखायचे, पहा। दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा आरसा अंतर्गोल असतो। हा आरसा चेहऱ्यानजीक धरला की आरशामध्ये चेहऱ्याची उलटी आणि मोठी प्रतिमा मिळते। हाच आरसा जर आपण चेहऱ्यापासून दूर नेला तर प्रतिमा उलटी होते आणि ती लहान लहान होत जाते। मोटार व मोटारसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो। बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहान मिळते। तर आरशापासून दूर गेलो आपण तर प्रतिमा अधिक लहान लहान होत जाते आणि ती सुलटीच राहते। त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तू त्या आरशामध्ये दिसू शकतात, म्हणजे वाहन चालकाला सभोवतालचा बराचसा परिसर छोट्या छोट्या स्वरूपात का होईना पण त्या आरशामध्ये पाहायला मिळतो। म्हणजेच आरसा अंतर्गोल की बहिर्गोल हे त्यात मिळणाऱ्या प्रतिमांच्या रूपावरून आपल्याला ठरवता येते। आता जेव्हा एखाद्या वस्तूवरून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हा आपण ती वस्तू पाहू शकतो। पहा, रात्रीच्या वेळी लाईट गेली तर आपल्याला वस्तू दिसत नाही, आणि लाईट आली की ती वस्तू पटकन दिसते। याचं कारण काय, तर वस्तूपासून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात आणि तेव्हा आपल्या डोळ्यांना ती वस्तू दिसू शकते। कारण डोळ्यातील भिंगाद्वारे प्रकाश किरण अभिसारित होतात आणि वस्तूची प्रतिमा आपल्या नेत्रपटलावर तयार होते। अशा प्रकारे प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही वास्तव प्रतिमा असते, आणि वास्तव प्रतिमा आपल्याला पडद्यावरती घेता येते। या उलट आभासी प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकत नाही। आता सपाट आरशामुळे मिळणारी जी प्रतिमा आहे ती आभासी प्रतिमा असते, व्हर्च्युअल इमेज असते। ही प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते की जेथून परावर्तित प्रकाश किरण अपसारित झाल्याचा आपल्याला केवळ भास होतो, म्हणजे तो केवळ भास असतो। प्रत्यक्षात ही प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकत नाही, कारण प्रत्यक्षात ते किरण एकत्र आलेले नसतात। जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते। आता इथं अंतर्गोल आरसा दाखवलेला आहे,
मुख्य अक्षाला समांतर असणारे हे किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर एका बिंदूमध्ये एकवटतात, म्हणजेच ते अभिसारी होतात आणि म्हणूनच अंतर्गोल अर्शाला अभिसारी अर्श असे म्हटले जाते. आता आपल्याला ज्यावेळी एकाच प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसारी प्रकाशज्योत वापरला जातो. उदाहरणार्थ दाताचे कानाचे किंवा डोळ्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांना प्रकाश एकत्र आणायचा असतो म्हणून तो अभिसारित प्रकाशज्योत वापरतात. अभिसारित प्रकाशाचा उपयोग करून सौर उपकरणामध्ये देखील प्रकाश एकवटला जातो. तुम्ही लहान असताना भिंगाच्या सहाय्याने कागदावरती प्रकाश सूर्यप्रकाश एकत्रित करून कागद पेट घेतल्याचा खेळ नक्कीच खेळला असाल. जेव्हा एकाच बिंदू स्रोतापासूनचे प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा त्या प्रकाशाचे अपसरण होते. ज्यावेळी आपल्याला स्रोतापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी अपसरित प्रकाशज्योत वापरला जातो. उदाहरणार्थ रस्त्यावर असणारे दिवे किंवा टेबल लॅम्प यामध्ये अपसरित प्रकाशज्योत वापरला जातो. आता या ठिकाणी बहिर्गोल आरसा दाखवलेला आहे. मुख्य अक्षाला समांतर असणारे हे किरण परावर्तनानंतर पाठीमागे गेल्याचा आणि मुख्य अक्षावर एका बिंदूत एकवटल्याचा केवळ आपल्याला भास होतो, मात्र ते प्रत्यक्षात एकमेकांपासून दूर जातात म्हणजेच अपसारित होतात आणि म्हणून बहिर्गोल आरशाला अपसारी आरसा असे म्हटले जाते. या ठिकाणी अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग दिलेले आहेत. आता अंतर्गोल आरशाचे उपयोग कुठे होतात तर केश कर्तनालय, दातांचा दवाखाना. आता इथं त्यांचा उपयोग का केला जातो तर आरशाचा ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास वस्तूची सुलट आभासी व अधिक मोठी प्रतिमा आपल्याला अंतर्गोल आरशाच्या सहाय्याने मिळवता येते आणि या गुणधर्माचा उपयोग करून केश कर्तनालय आणि दातांच्या दवाखान्यामध्ये अंतर्गोल आरशाचा उपयोग केला जातो. त्यानंतर बॅटरी आणि वाहनांचे हेडलाईट. आता प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर ज्योत मिळतो. त्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सुद्धा अंतर्गोल आरशाचा उपयोग केला जातो. प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला तर त्यामुळे आपल्याला तीव्र प्रकाशज्योत मिळवता येतो. आणि विविध सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र एकवटली जातात आणि त्यामुळे अधिक उष्णता निर्माण होते. आता बहिर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे जे आरसे असतात ते बहिर्वक्र असतात कारण बहिर्वक्र आरशामध्ये वस्तूची सुलट आणि वस्तूपेक्षा लहान प्रतिमा आपल्याला मिळते आणि त्यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या बाजूचा बराचसा भाग त्या आरशामध्ये दिसतो. त्यानंतर मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर चौकात बसवलेले असतात कारण बहिर्वक्र आरशामुळे प्रकाश अपसारित होतो आणि आरसा छोटा जरी असला किंवा बहिर्वक्र भिंग छोटा जरी वापरलेला असला तरी त्यामुळे आपल्याला विस्तृत प्रकाश मिळण्यासाठी मदत होते. कार्टेशियन चिन्ह संकेत. तर कार्टेशियन चिन्ह संकेत हे एक्स आणि वाय अक्षावरती अवलंबून आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गणितामध्ये एक्स आणि वाय अक्ष अभ्यासले असतीलच. आता एक्स अक्षावर आपण एक्स आणि वाय अक्ष ज्या ठिकाणी छेदतो त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. तर या ठिकाणी आरशाचा जो ध्रुव आहे पी हा आरंभ बिंदू घेतला जातो. आता आपल्याला माहित आहे आरंभ बिंदूपासूनची जी उजवीकडची अंतरे आहेत एक्स अक्षावर इथे धन संख्या असतात तर डावीकडे ऋण संख्या असतात. वाय अक्षावर आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धन संख्या असतात तर खालच्या बाजूला ऋण संख्या असतात. तर यांचा उपयोग करूनच चिन्ह संकेत ठरवलेले आहेत. पहा, वस्तू नेहमीच आरशाच्या डावीकडे असते आणि मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजली जातात. म्हणजे डावीकडे असलं तरी ध्रुवापासून डावीकडे आणि उजवीकडे असेल तरी ध्रुवापासून उजवीकडे. वरची अंतरे असतील तर मुख्य अक्षापासून वर आणि खालची अंतरे असतील तर मुख्य अक्षापासून खाली याप्रमाणे अंतरे मोजली जातात. आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन असतात. तसं आपण काय पाहिलं, आरंभ बिंदूच्या उजवीकडे धन संख्या असतात तर ही सर्व अंतरे धन असतात. या उलट आरंभ बिंदूच्या डावीकडे ऋण संख्या असतात त्यामुळे ही सर्व अंतरे ऋण असतात. आता मुख्य अक्षाला समांतर आणि वरच्या दिशेने मोजली जाणारी अंतरे. आता वरच्या बाजूला इकडे धन संख्या असतात त्यामुळे ही वरची अंतरे धन असतात. या उलट मुख्य अक्षाला समांतर पण खालच्या दिशेने मोजली जाणारी अंतरे ऋण असतात कारण वाय अक्षावर या ठिकाणी ऋण संख्या असतात. एवढे चिन्ह तुम्ही लक्षात ठेवले की कोणतेही चिन्ह संकेत तुम्हाला लिहिता येतात.
अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर नेहमी ऋण असते, तर बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, कारण अंतर्वक्र आरशाची नाभी आरशाच्या डाव्या बाजूला असते आणि डावीकडील सर्व अंतरे ऋण असतात. या उलट बहिर्गोल आरशाची नाभी उजव्या बाजूला असते आणि उजवीकडील अंतरे धन असतात. त्यामुळे अंतर्वक्र आरशाची आरशाचे नाभी अंतर ऋण, तर बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर नेहमी धन आपल्याला पाहायला मिळते. आरशाचे सूत्र, मिरर फॉर्म्युला. जेव्हा आपण चिन्हाच्या संकेतानुसार अंतर मोजतो तेव्हा आपल्याला वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर, नाभी अंतर यांच्या किमती मिळतात. आता वस्तू ही नेहमीच डाव्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे यू हा नेहमीच काय असतो, ऋण असतो. वस्तूचे यू म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर, ते नेहमीच ऋण असते. आता प्रतिमा आरशाच्या जर उजव्या बाजूला मिळाली असेल तर प्रतिमेचे अंतर धन असते, आणि जर ती डाव्या बाजूला मिळालेली असेल तर प्रतिमेचे अंतरसुद्धा ऋण असते. म्हणजे प्रतिमा आपल्याला कोठे मिळणार यावरती प्रतिमेचे अंतर अवलंबून राहते. तर वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि गोली आरशाचे नाभी अंतर यांच्यामधील संबंध म्हणजेच आरशाचे सूत्र. ते 1/V + 1/U = 1/F या सूत्राच्या साह्याने आपल्याला सोडवता येते. तर हे आहे आरशाचे सूत्र. आता हे सूत्र सर्व परिस्थितीत सर्व गोली आरशांना वस्तूच्या सर्व स्थानांकरिता आपल्याला उपयुक्त आहे. म्हणजेच वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि नाभी अंतर या तिघांपैकी कोणत्याही दोन किमती आपल्याला माहीत असतील तर तिसरी किंमत आपण या सूत्राच्या साह्याने काढू शकतो. तर गोलीय आरशामुळे होणारे विशालन, गोलीय आरशामुळे होणारे विशालन हे प्रतिमेची उंची H2 आणि वस्तूची उंची H1 यांच्या गुणोत्तराने दर्शविले जाते. आता विशालन बरोबर प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची, प्रतिमेची उंची H2 आणि वस्तूची उंची H1 म्हणजेच विशालन बरोबर H2/H1 म्हणजेच M = V/U. तर व्ही म्हणजे काय, तर प्रतिमेचे अंतर आणि यू म्हणजे वस्तूचे अंतर. तर वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असल्याने वस्तूची उंची धन असते. प्रतिमा आभासी असल्यास उंची धन असते. प्रतिमा जर आभासी असेल तर ती मुख्य अक्षाच्या वरती मिळते. प्रतिमा जर वास्तव असेल तर ती मुख्य अक्षाच्या खाली मिळते. म्हणजे प्रतिमा आभासी असेल तर प्रतिमेची उंची धन असते, प्रतिमा वास्तव असेल तर प्रतिमेची उंची ऋण असते. तर चिन्ह संकेतानुसार वस्तू ही आरशाच्या डावीकडे ठेवली जात असल्यामुळे वस्तूचे अंतर नेहमीच ऋण घेतले जाते, कारण मुख्य अक्षापासून डावीकडची अंतरे ध्रुवापासून डावीकडची सर्व अंतरे ऋण असतात. या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.